सामाजिक कार्यकर्त्या ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथील अंबिका मंगल कार्यालयामध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते। तसेच यावेळी शेतकरी मेळाव्याचे आयोजन देखील याप्रसंगी करण्यात आले होते। जव बौद्धिशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप यांच्यातर्फे या शेतकरी मेळाव्याचे आयोजन अमळनेर येथील अंबिका मंगल कार्यालय येथे याप्रसंगी करण्यात आले होते। वाढत्या तापमानामुळे निसर्गाचे चक्र बदलले असून प्रत्येक ऋतु 22 दिवसांनी पुढे सरकला असल्याने शेतकऱ्यांनी 7 जून ऐवजी 27 ते 28 जूनला पेरणी करावी, म्हणजेच पिकांच्या आणि निसर्गाच्या अनियमितपणाच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही, असा दावा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांनी केला आहे। अंबिका मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी याप्रसंगी सांगितले, फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप व जिजाऊ बौद्धिशीय संस्थेतर्फे या मेळाव्याचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते। दरवर्षी महाराष्ट्रात 10 ते 15 जुलै 18 जुलैला पाऊस पडतोच, 16 सप्टेंबरपासून 5 दिवस पाऊस पडतोच, तसेच 2 डिसेंबरपासून 5 दिवस अवकाळी पाऊस पडतोच, असा दावाही त्यांनी केला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी आयोजक ॲडव्होकेट ललिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे तर आभार भारती पाटील यांनी मानले। या कार्यक्रमास माजी कुलगुरू SS पाटील, प्राध्यापक श्याम पाटील, संचालक पराग पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, माजी सभापती श्याम आहिरे, ॲडव्होकेट VR पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष जयंतराव पाटील, समाधान धनगर, प्रेमराज चौहान, पोलीस निरीक्षक विजय शिंदे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती। यावेळी पंजाबराव डग पुढे बोलताना म्हटले आहे की शेतकऱ्यांनी अतिशय महत्त्वाचे संध्याकाळी पश्चिमेला आकाशात लाल झाले व घरातील दिव्यांवर किडे आले की 3 दिवसात पाऊस हा पडतोच, ढगांमुळे ध्वनी कंपनात बदल होतात, पावसाळ्यात आकाशातील विमानाचे आवाज आले की समजावे पाऊस येईल, शेतातील सरडा अंगावर व मानेवर लाल रंग बदलून घेत असेल तर 8 दिवसात पाऊस येतोच, तसेच गावात 15 ते 30 मे दरम्यान अवकाळी पाऊस थेंब पडले तर येत्या वर्षी तुमच्या गावात चांगला पाऊस पडेलच, 11 जूनला सूर्याकडे पाहिले असता जर त्याभोवती कडे दिसले तर समजावे दुष्काळ पडणार आहे। गेल्या 4 वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये तापमान 3 ते 4 अंशांनी वाढल्याने आता अमळनेर तालुका हा अवर्षण प्रवणग्रस्त राहणार नाही, पाऊसही भरपूर पडेल असा अंदाजही याप्रसंगी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांनी व्यक्त केला आहे। यावेळी जिजाऊ बौद्धिशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन अंबिका मंगल कार्यालय अमळनेर येथे याप्रसंगी करण्यात आले होते। यावेळी त्यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। शेतकऱ्याला
आत्महत्या करायला भाग पाडण्यासाठी एक आणि अनेक आसमानी तर आहेच आहे, पण सुलतानी सुद्धा तेवढीच आहे. शेतकऱ्यांप्रती झालेला डोंगरा एवढा कर्ज फेडीची जी शिक्षा आहे ती मोठी आहे. अनेक शेतकरी वाट बघतात की कधी आमचं कर्ज हे होईल. खऱ्या अर्थाने बँकांची जी लाईन अप केलेली आहे, मला वाटतंय की आमचे नानासाहेब बसले तालडीकर. नानासाहेब तुम्हाला चांगलं माहिती आहे, दगडी बँकेचे आपण उपप्रबंधक राहून चुकला. आताच मागच्या आठवड्यामध्ये आपली रिटायरमेंट झाली. शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी राहतात, शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी राहतात. गेल्या 20-25 वर्षापासून मी राजकारणामध्ये, मला एक असा शेतकरी दाखवून द्या 25 वर्षामध्ये की जो माझ्या जळगावच्या दगडी बँकेमध्ये तुमचं माझं प्रतिनिधित्व करतो. सगळे माजी मंत्री, सगळे आजी मंत्री, सगळे आमदार, सगळे खासदार त्या ठिकाणी संगनमत करून दगडी बँकेवरती राज्य करतात. कोणासाठी? या माझ्या शेतकऱ्यांसाठी, या माझ्या जगाच्या पोषित्यासाठी नाही. जे चाललंय ना किरण दादा आणि अण्णा सचिव अण्णा, ते फार वेगळं चाललंय. आणि म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी केव्हा, पण तो जगाचा पोषित. अर्थशास्त्रज्ञ म्हणत होते की हा देश व्यापारामुळे चालतो. हा देश कोणामुळे चालतो? हा व्यापारांमुळे चालतो. परंतु कोरोनाने दाखवून दिलं, अरे झूट, व्यापारांमुळे हा चालत नाही. हा देश माझ्या बळीराजाचा जेव्हा नांगर शेतीमध्ये चालतो त्यावेळेला हा देश चालतो. मग आमच्यासाठी कोण भांडते? आमच्यासाठी कोणीच भांडत नाही. आमच्या लेकरांना तगडी बँकेमध्ये नोकऱ्या लागण्यासाठी तिथल्या डायरेक्टरनी वर्ष त्यांचं शोषण करून लाखो रुपये मिळवून बसले. लागला का तुमचा माझा पोरगा तगडी बँकेमध्ये नोकरीला? काढल्या का त्याच्या भलत्या? नानासाहेब अजून पण नाही. मी परवा मार्केटच्या साठी मी ज्या वेळेला तालुक्यामध्ये फिरले, आमची एक शेतकरी मोलमजूर करणारी माझी भगिनी मला भेटली. बाई 5 वर्ष पुरा म्हणे म्हणतात कसं आले या तू? त्या निवडणूक कशा दिसला म्हणे आले. तिला माहीत नाही ना नेमकी निवडणूक कसं आहे, पण ललिताताई आली तर नक्कीच मतं मागायला आली असेल असं तिच्या मनामध्ये. म्हणजे पुढाऱ्यांकडे बघण्याचा किती वाईट दृष्टिकोन. ती म्हणजे देख ताई, दर 5 वर्ष नंतर पुढारी लोक येतेच असं म्हणतात या रप्पा. 5 वर्ष मग पुढारी येतच, मध्ये मागतस, पैसा फेकीसन चालणं जातस. बरोबर आहे राजमामा? पैसा फेकीसन चालणं जातस, मध्ये आम्ही ते धी देत श्यामदादा संजू. पण ज्या स्नेही वाढी दिन त्या लोके आमना बरेच ना करता काय करतस? आमना बरेच ते मोठं शिक्षण भेटस का? आमना पोरे मोठ्या मोठ्या कंपनीज मा नोकरीले लागतील का? तर या अंबड्या तालुकामा जर प्रताप कॉलेज मा लागायला होईल ते शिपायांकरता 25 लाख रुपये भरणा पडत. आणि सकाळी ना जेवण संध्याकाळी भेटेल आणि आमनं पडेल तर इथला पैसा लावून कोठून दक म्हणे. तुला एकच विनंती शे की ह्या अंबड्या मग छोटा मोठा उद्योग लय आणि त्यानं मग आमनासारखा गरीब असणार पोरेसले दररोज ना जेवण दोन टाईम भेटी त्यासना पोरे लेकरे शिकतील एवढी व्यवस्था आम्हाला उभी. पाऊस पाहिजे का तुम्हाला? तुम्ही म्हटलं तर लगेच सांगतो कधी येणार आहे. अंदाज घेतो आज आहे 26 जुलै. आज म्हणजे आता म्हणजे 4 वाजेपर्यंत कडक ऊन राहणार आहे, पण मध्यरात्री मध्ये तुम्हाला पाऊस येणार आहे. ऊनही तुमच्यासाठी आनंदाची वाटते. त्याच्यानंतर राज्यामध्ये एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 27 जुलै, 28 जुलै, 29-30 तारखेपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे. पण तुमच्या आंबाड्यामध्ये आता 5 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे. म्हणूनही एक तुमच्यासाठी आनंद. तर हा झाला अंदाज. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय झालं होतं इथं सगळ्या संसारी सांगितलं होतं यावर्षी दुष्काळ पडणार आहे. फक्त मी एक तास म्हणत होतो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असं सगळ्यांना सांगितलं. आणि इथं जमलेल्याला सगळ्यांना सांगतो यावर्षी देखील दुष्काळ पडणार नाही, खूप पाऊस पडणार आहे. आणखी 3 महिने पाऊस राहिलेला आहे, म्हणजे नोव्हेंबरमध्ये दिवाळीपर्यंत पाऊस असणार आहे. म्हणून हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी. पण हे करत असताना काय झालं तुम्ही बघा, मागे सोशल मीडियामध्ये टीव्हीमध्ये एक बातमी येत होती की 2023 मध्ये दुष्काळ पडणार आहे. तर फक्त मी एकदाच म्हणत होतो की 2023 मध्ये जसा 2022 ला पाऊस पडला तसा 23 ला पडणार आहे.
करावी, इतर संस्था काय करत होत्या की त्या म्हणत होत्या की दुष्काळ पडणार आहे. मग ते त्याचं कारण काय सांगत होते तुम्हाला प्रश्न होतो. ते म्हणत होते या वर्षी एलिनो उद्भवला म्हणून दुष्काळ पडणार आहे. मला एक माहीत असं सांगतो मग हे एलिनो नेमकं काय आपल्या शेतकऱ्याला स्पष्ट सांगा ना. कोणी सांगायला तयार नव्हतं पण आपल्याला अभ्यास असल्यामुळं मी ज्या ठिकाणी जात असतो ना त्या ठिकाणी सगळं शेतकऱ्याला सांगत होतो. तर सुरुवातीला सांगतो एलिनो आणि लानिना हे दोन पदाचे नावं नाही घटना नाही तर आठवून पाठवून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. त्या प्रशांत महासागराचं काय होतं समुद्राचं पाणी डिसेंबरमध्ये अर्ध्या अंशानं गरम होत जातं. जेव्हा समुद्राचं पाणी अर्ध्या अंशानं गरम झालं की सौम्य एलिनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडणार असं म्हणतात. पण हा एलिनो कधी उद्भवतो डिसेंबरमध्ये. आपल्याकडे पाऊस कधी येतो जूनमध्ये. तुम्ही बघा इंग्रजी महिने कधी सुरू होतात जानेवारीला. आपल्याकडे पाऊस कधी येत आहे जूनमध्ये आणि एलिनो कधी उद्भवतो डिसेंबरमध्ये. म्हणजे ज्यावेळेस एलिनो उद्भवणार आहे ना त्याच्या आधीच आपला पाऊस निघून झाला. म्हणून म्हणतो एलिनो असं या नसतो. आपल्या महाराष्ट्राला दोन समुद्र आहेत अरबी समुद्र बंगालच्या कडे समुद्र. तुम्हाला एक सगळ्याला एक सांगू इच्छितो एक गोष्ट बाईमध्ये लिहून ठेवा की तुम्हाला कोणी सांगणार नाही. अरबी समुद्राचा जरी पाऊस नाही आला आणि तुमची पेनी राहिली चिंता करू नका. एक तारीख लक्षात घ्या 20 सप्टेंबर कॅलेंडरमध्ये असा गोल करून ठेवा. 20 सप्टेंबरला जरी अरबी समुद्रात पसरून अरबी समुद्रातला पाऊस नाही आला आणि तुमची पेनी नाही झाली ना शेवटी या निसर्गाला काळजी आहे. 20 सप्टेंबरला काय होतं विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या तिथं एक चक्रीवादळ तयार होतं आणि ते पाऊस तुम्हाला येणार आणि तुमची एक पेंडी करून देणार. म्हणून म्हणतो एलिनो असं या नसतो आपल्या महाराष्ट्राला दरवर्षी पाऊस येणार हे कारण लक्षात येतं. पण काय झालं या सगळ्या संस्था काय करायला आपल्या शेतकऱ्याला भेडसावल्या. म्हणतात की यावर्षी एलिनो आहे म्हणून दुष्काळ पडणार आहे. म्हणून म्हणतो यावर्षी दुष्काळ पडणार नाही. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आणखीन खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही एक अंदाजाची बातमी सांगतो. हे करत असताना सांगतो काय झालं पाऊस 4 महिने थंडी 4 महिने उन्हाळा 4 महिने हे झाले 3 ऋतू. आत्तापर्यंत तुम्हाला माहीत आहे दरवर्षी पाऊस कधी येतो 7 जुलै येतो. पण आता यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या या 5 वर्षामध्ये काय झालं पाऊस 22 दिवस पुढे सरकला थंडी 22 दिवस पुढे सरकले उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो 7 जुलै येतो ना. आता यापुढे काय करा घरी कॅलेंडर आणलं असेल ना त्या कॅलेंडरमध्ये काय करा 22 दिवस निसर्ग पुढे सरकायला ना पाऊस 7 जूनमध्ये काय करा 22 दिवसला. म्हणजे दरवर्षी तुमची पेरणी कधी होणार आहे कोणाला विचारू नका मला देखील विचारू नका. घरी काय करा 27-28 जूनला असं गोल करून ठेवा. दरवर्षी तुमची 27-28 जूनला पेरणी होणार हे कायमचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर सांगतो 27-28 जूनला तुम्हाला पहिले नाही भेटले ट्रॅक्टर नाही भेटलं आणि तुमची पेरणी राहिली परत नाराज होऊ नका. परत पाऊस येण्याच्या तारखा लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये त्या तारखेमध्ये दरवर्षी पाऊस येतो या तारखा लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा 10 जुलै ते 15 जुलै या तारखेला आता गोल करून ठेवा. 10, 11, 12, 13, 14, 15 या 5 दिवसामध्ये 10 जुलै ते 15 जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात 5 दिवसात पाऊस पडतो आणि राहिलेल्या साजेल्याची सगळ्याची पेटी करून करतो म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या. हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.